नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता अपात्रता काय असणार आहे आणि कोणत्या मुलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे याची संपूर्ण माहिती बघूया. अर्ज कागदपत्रे कोठे द्यायची संपूर्ण माहिती बघूया. तर चला बडो स्टार्ट करूया. तर मित्रांनो, लाडका भाऊ योजनेअंतर्गतचे तुम्हाला महत्त्वपूर्ण पात्रता तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे. आता ते कोणते पात्रता आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. आता सर्वात अगोदर पात्रतामध्ये बघितलं तर ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वयादरम्यान आहे त्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांचे 18 वर्षापेक्षा कमी वय अशा उमेदवारांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही आणि 35 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही. आता त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता. यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITR, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असावी. म्हणजे तुम्ही पदवींच्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये असाल तरी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. 12वी पास असाल तरी, ITR पास असाल तरी आणि पदवी डिप्लोमा पास असाल आणि डिग्री पास असाल तरी या योजनेअंतर्गत लाभ दिले मिळेल. पण 10वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर 10वी पास असाल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार नाही. उमेदवार हे महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. उमेदवार जर महाराष्ट्राबाहेरील रहिवासी असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. उमेदवारांचे आधार नोंदणी असणे गरजेचे आहे. कारण की तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल त्याद्वारे रजिस्ट्रेशन होणार आहे आणि आधार कार्ड नसेल तर त्याद्वारे रजिस्ट्रेशन होणार नाही. त्यामुळे आधार कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. म्हणजे उमेदवारांचे जे बँक खाते आहे त्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. म्हणजेच जे पैसे महाराष्ट्र शासन पाठवतो तो DBT म्हणजेच आधारवर डायरेक्ट हे पैसे पाठवतो. त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयांच्या संकेतस्थळावर या ठिकाणी नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. त्यासाठी तुम्हाला कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तांची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला रोजगार नोंदणी क्रमांक तुम्हाला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. तर हे कागदपत्रे तुम्हाला कंपल्सरी आहेत आणि तुम्हाला 12वी पासवर तुम्हाला 6000 रुपये प्रतिमहा मिळेल. ITR आणि डिप्लोमांसाठी 8000 रुपये आणि पदवी आणि पदव्युत्तरसाठी 10000 रुपये प्रतिमहा या ठिकाणी तुम्हाला विद्यावेतन भेटणार आहे. प्रशिक्षण जर तुम्ही 10 दिवस केला आणि त्यानंतर सोडून दिला तर तुम्हाला प्रशिक्षणाअंतर्गत तुम्हाला विद्यावेतन म्हणजे तुम्हाला 10000 रुपये ते मिळणार नाही. तर या बाबीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑन जॉब ट्रेनिंग असेल 6 महिन्याची आणि त्यानंतर तुम्हाला जर कंपनीनं ऑनरोल करायचं बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपनी ऑनरोलसुद्धा करू शकणार आहे. म्हणजे आता हे तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला कंपनीमध्ये एकतर अप्रेंटशिप आणि दुसरं म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग या दोन्ही कोर्सेसमध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावी लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.